नमस्कार, मी अशोक कालकुटे, तुम्ही पाहताय पुन्हा गुन्हा। केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आज विधानसभेत लक्षवेधी करत बीडच्या पोलीस प्रशासनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर अंबाजोगाई येथील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे। परंतु केज विधानसभा मतदारसंघातीलच केज पोलिसांकडून एका पीडितेला योग्य न्याय मिळत नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांकडून लावला जातो आहे, आणि तोही एका विनयभंग प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून पाठराखण केली जात असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केलाय। तिच्यावर अत्याचार केलाय, तिच्या अंगावरचे कपडे फाडले, रोखण्याचा प्रयत्न केला माझ्या दोन्ही भावांनी, तर एका जणाच्या डोक्यामध्ये रॉड घातला, त्यांनी आरपार जखम झालेली डोक्याला, सुरक्षित राहावा म्हणून माझी बहीण ट्रॅव्हल्स मध्ये पाठवायची होती, तर ट्रॅव्हल्स थांबल्यानंतर ट्रॅव्हल्स वर देखील सध्या दगड फेक केली की केसेस वगैरे करायचे नाही, काय नाही, केसेस केल्यानंतर आम्ही असं करू तसं करू। दरम्यान आम्ही केज पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता एपीआय शंकर वाघमोडे यांनी केज पोलीस स्टेशनमध्ये असा चुकीचा प्रकार घडत नसल्याचं ठणकावून सांगत अतिरिक्त कामामुळे उशीर होत असल्याचंही सांगितलं। काल रात्री 10:30 दरम्यान पीडिता आपल्या दोन भावांसोबत केज तालुक्यातील आंबळाचा बरड या ठिकाणी पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्सची वाट पाहत होती। याच दरम्यान नराधम आरोपी हनुमंत मुंडे, बाबूराव ठाकणे आणि पंढरी ठाकणे हे तिघेजण दोन दुचाकीवरून घटनास्थळी दाखल झाले आणि यानंतर पीडितेची छेड काढली। पुढे त्यांनी पीडितेच्या दोन्ही भावांना लोखंडी पट्टीनं बेदम मारहाण केली आणि यानंतर छेड काढत मुलीचे कपडे देखील फाडले आणि यानंतर पीडितेनं स्वतःच्या नातेवाईकांसोबत सकाळी पोलीस स्टेशन गाठलं आणि यानंतर आज दुपारी 2:30 दरम्यान केज पोलिसात 354 सह 324, 504, 143 आणि 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परंतु आरोपी अद्यापर्यंत मुकाट आहेत, गंभीर स्वरूपाचं प्रकरण असल्यानं सुद्धा यामध्ये राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याचाही नातेवाईकांचा आरोप आहे। यामुळे आता हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजण्याची शक्यता आहे आणि पोलीस यामध्ये कशा पद्धतीनं तपास करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित कदम सोबत मी अशोक कालकुटे, लढा ब्युरो।